नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। चौथा दिवस आहे आजचा आणि आज देखील विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते, ते आक्रमक झालेले आहेत आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आजचं जे आंदोलन आहे ते गाजत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस असो किंवा दुसरा किंवा तिसरा, तिन्ही दिवस जे आहे ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते। सभागृहात त्यांनी आवाज उठवला, त्यानंतर आपण पाहिलं की विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती देखील त्यांचं आंदोलन पाहायला मिळालं होतं वेगवेगळ्या पद्धतीनं। आणि आज चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्थात विरोधी पक्षनेते अजित पवार, त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्यांच्या हातात आपण पाहू शकतो की गॅस सिलिंडरचे इथे पोस्टर आहेत। आपण पाहिलं की काल गॅस दरवाढ झालेली आहे, गॅसच्या दरात वाढ झालेली आहे आणि कालपासून त्या मुद्द्यावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत। त्याआधी कांदा सोबतच कापसाच्या मुद्द्यावरून त्यांचं आंदोलन झालं होतं सभागृहात देखील, त्याच विषयावरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाला होता। आणि काल आपण पाहिलं की काल गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला प्रश्न विचारले होते आणि आज देखील शेतकऱ्यांच्या आणि इतर काही जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहेत। आज कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होतील आणि त्या आशयाने देखील इथे घोषणाबाजी सुरू आहे। आपण पाहू शकतो की आता शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आलेले आहेत। थोड्या वेळातच महाविकास आघाडीचे इतर नेते देखील या आंदोलनात सहभागी होतील। आज कोणत्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले जातील, कोणत्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते, कोणत्या प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे नेते सभागृहात प्रश्न विचारतील सरकारला, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून जे आहे ते सरकारला जाब विचारलं जात आहेत। त्याचसोबत वीज कापली जात आहे शेतकऱ्यांची आणि त्यांना शेतकऱ्यांना दिवसा देखील तुम्ही वीज पुरवा अशी मागणी आता महाविकास आघाडीचे नेते करताना दिसत आहेत। हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो काळ आहे तो खूप मोठा आहे आणि या अधिवेशनाच्या काळात कोणकोणत्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जातील महाविकास आघाडी सरकारकडून, महाविकास आघाडीकडून, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर सभागृहाचं जे कामकाज आहे ते तहकूब करण्यात येतं। म्हणून आता पूर्णपणे जे आहे ते अजूनही कोणत्याही विषयावरती, शेतकऱ्यांच्या विषयावरती चर्चा झालेली नाही। काल संजय राऊत यांच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात जे आहे ते गोंधळ पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं होतं। आणि त्याआधी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळालं, विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर देखील तहकूब करण्यात आलेलं होतं कामकाज। आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रश्न जे चर्चा होणार का, शेतकऱ्यांना आज दिलासा मिळणार का, कारण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गोंधळ पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात येतं। आज पूर्णपणे जे आहे ते चर्चा करण्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचंच ठरेल। कारण गोंधळ झाल्यानंतर कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात येतं आणि आज चर्चा होऊन त्याच्यावरती काही तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचंच ठरेल।